Today we are going to learn the structure of plant. Plant structure can generally be divided into two parts. सर्वसाधारणपणे वनस्पतींची रचना ही दोन भागांमध्ये होते हे आपल्याला माहिती आहे. The stem which grows above the ground and the root which grows below the ground surface. जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग अशी वनस्पतींची रचना दोन भागांमध्ये होते. The root, stem and leaves are the main parts of plants. वनस्पतींचे प्रामुख्याने मूळ, खोड, पान हे घटक आपल्याला माहिती आहेत. From time to time, plants bear flowers for reproduction. आपल्याला माहिती आहे की मूळ, खोड, पान हे वनस्पतींचे मुख्य घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात. Flowers are transformed into fruits आणि नंतर या फुलांचे रूपांतर फळांमध्ये होते. Fruits have seeds. या फळांपासून नंतर आपल्याला बिया मिळतात. Seeds give rise to new plants आणि मग या बियांपासून नवीन वनस्पती तयार होते. तर अशा प्रकारे आज आपण पाहणार आहोत वनस्पतींची रचना, द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट. द फ्लावर, दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव पार्ट ऑफ अ प्लांट. वनस्पतीचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे फूल. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टॉक विच मे बी लॉन्ग ऑर शॉर्ट. फूल लांब किंवा अखूड देठाने खोडाला जोडलेलं असतं. अ फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप. फुलांना विशिष्ट रंग आणि आकार असतो. द फ्लावर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. तर आत्ता आपण जो पार्ट पाहिला तो म्हणजे फ्लावर. द नेक्स्ट पार्ट, द लीफ. द लीफ इज अ फ्लॅट. पाने हे पसरट असतात. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड. अन्न निर्मितीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. लीव्स आर मेनली ऑफ टू टाईप्स. पानांचे मुख्यत्वे करून दोन प्रकारची पानं असतात, सिंपल अँड कंपाऊंड लीव्स, संयुक्त आणि साध्या प्रकारची. तर आपण आता ती पाने पाहूयात. पानांचे दोन मुख्य प्रकार आहेत. फर्स्ट इज सिंपल लीव्स, साधी पानं, अँड सेकंड इज कंपाऊंड लीव, संयुक्त पानं. तर आपल्याला साधे पानाचं उदाहरण देता येईल हिबिस्कस, जास्वंद, आणि कंपाऊंड लीफचं उदाहरण आपल्याला देता येईल रोज. पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत द स्टेम. स्टेम म्हणजे खोड. द हाईट, शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. वनस्पतींची उंची व आकार खोडांवर अवलंबून असतो. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. खोड हे अन्न निर्मितीसाठी, अन्नवहन, अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. पुनरुत्पादनाचे सुद्धा खोड हे कार्य करते. इट गिव्स सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. याशिवाय ते वनस्पतींच्या इतर भागांना आधारसुद्धा देते. द नेक्स्ट पार्ट इज द फ्रूट. फ्रूट्स हॅव डिफरंट शेप्स. आपल्याला माहिती आहे की फळे ही वेगवेगळ्या आकारांची असतात. फ्रूट्स कंटेन्स वन ऑर मोर सीड्स. फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ॲक्च्युली फ्रूट्स. घेवडा, वटाणा या शेंगा म्हणजे सुद्धा एक फळच आहेत. द लास्ट पार्ट इज द रूट. रूट्स होल्ड द सॉइल फर्मली अँड अंकुर द प्लांट. माती घट्ट धरून ठेवते. द मेन फंक्शन्स ऑफ द रूट आर द टू ॲब्झॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉइल. वनस्पतींना आधार देते. तसेच वनस्पतीतील पाण्याचे व पोषक तत्वांचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्य आहेत. द सॉइल रूट्स ऑफ द कॅरोट अँड रॅडिश ऑल्सो स्टोर